मित्रांनो नमस्कार. जसं इन्स्टाला सौरभ निकम ब्लॉग्स या चॅनलला तुम्ही सपोर्ट दिला बरोबरून, त्याचप्रमाणे आपल्या खातीर म्हणजे आता पेटची सगळी माहिती, सगळ्या टिप्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओत म्हणजे ह्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. सौरभ निकम विथ पेट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जे जे पेट्स केनल ह्यांच्या इथे. कराडातले सगळ्यात मोठे डॉबरमॅनचे ब्रीडर आहेत, टॉपलाईनचे डॉबरमॅन देखील त्यांच्याकडे आहेत, तर त्यांच्याकडून जरा डॉबरमॅनची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात. चला तर मग नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझा परिचय जावेद भाया म्हणून ओळखला जातो. जे जे पेट्स म्हणून कॅनॉल काढलेला आहे आपण. आपण आपल्याला डॉबरमॅनचा खूप नाद असतो. पारख्यापासून माझ्याकडे डॉबरमॅन ब्रीड होतं, त्याच्यामुळे मी डॉबरमॅनच ठेवलेत. आणि आत्ता आपल्याकडे स्टडचे 3 मेल आहेत डॉबरमॅनचे मोठे आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. जावेद भाई, डॉबरमॅन नेमकं कशासाठी ओळखलं जातं? म्हणजे डॉबरमॅन पहिल्या स्टार्टला श्वान पथकात आलं तर डॉबरमॅन आलं, पोलीस ह्याच्यात, तर तेव्हापासून डॉबरमॅन आहे. पहिल्यापासून आहेच आहे, पण ते श्वान पथकात लय हुशार होते पहिल्यांदा डॉबरमॅन. मग नंतर काय करायला लागले, सगळी माणसं पळायला लागलेत. आपले राखण्यासाठी कडक आहे, परत आपल्याला फॅमिलीसाठी चांगला डॉग आहे हो. आणखीन कुठं पण रानात वगैरे नेला तरी चांगला चालतो. तर हा नेमका कुठला, म्हणजे त्याला जाती देत नाही प्रॉपर डॉबरमॅनच्या? डॉबरमॅन मध्ये 2 जाती येतात. एक अमेरिकन म्हणून येतो आणि एक येतो तो इंडियन डॉबरमॅन म्हणून. असा डॉबरमॅन मध्ये 2 जाती आहेत. आणि इंडियन डॉबरमॅन हा छातीला, पायाला, साईजला मोठा असतो. हा डॉग असा हेडला वगैरे. आणि दुसरा अमेरिकन डॉबरमॅन येतो तो सड पातळ येतो, रनिंगला वगैरे चांगला असतो तो. तर आता यात फरक काय होतो दोन डॉबरमॅन मध्ये? म्हणजे बॉडी स्ट्रक्चर मध्ये फरक आहे? बॉडी स्ट्रक्चर मध्येच फरक आहे हा. आणि सेमच आहेत, बाकी त्यांचे गुण आहेत ते सेमच आहेत. की डॉबरमॅन कुठला पण तसाच चांगलाच आहे. यात कलर किती असतात नेमके डॉबरमॅन मध्ये? डॉबरमॅन मध्ये तसे कलर 2च आहेत प्रॉपर, कारण की एक ब्लॅक अँड 10 आणि हा ब्राऊन अँड 10. दुसरा एक कलर येतो इसाबा कलर म्हणून, आपला जिन कलर गत असतो, आपला पांढरा फिकट येतो. आता तुम्ही पहिल्यापासून डॉबरमॅन आहे, जर एखाद्याला इच्छा असली एखादा पिल्लू घ्यायचं तर काय त्यानं नेमकं काय बघून घ्यावं पिल्लू? डॉबरमॅन मध्ये बघताना ही लेंथ बघायची. हे 2 स्पॉट असतात डोळ्याच्या वर. हा ब्राऊन कलर छातीला वगैरे असतो, ब्लॅक मध्ये असला तरी हो ब्राऊन कलर असतो. पायाला ब्राऊन कलर येतो. असं सगळं डॉबरमॅन मध्ये बघून घ्यायचं. डाएट प्लॅन काय असतो तुमचा? डाएट आपण दिल तो खातो देऊ तसा. तसा आपल्याला प्रॉपर आपण देतो, चिकन वगैरे देतो, परत घरचं सगळं खातो देऊ. असं काय नाही की पेडिग्री पाहिजे, पेडिग्री वगैरे घेतो. पण आपल्याला काय आपल्या परे ह्याच्याने घातले खायला तरी चालू शकतो. असा काय नाही की त्याला पेडिग्रीच पाहिजे. किती घेता तुम्ही तुमच्या डॉगच्या डॉबरमॅन? डॉबरमॅन जर पाहायचं म्हटलं तर त्याला वेळ दिला पाहिजे, कारण की कसं आहे एकदम खेळकर डॉग आहे हा. तर आपल्याला ह्या डॉगला रनिंग वगैरे पाहिजे. 2 किलोमीटर ही करा, नाहीतर आपलं खेळाय सोडा 1 तास 2 तास. एकदम जरा चांगला खेळला की आपला चांगला हेल्दी राहतो. हा कुठले? हा अमेरिकन आहे. ही जी लेंड बघा कशा आहे, बॉडी टेक्चर एकदम सड पातळ, तोंड लांबड, कलर पोझिशन सेम असत. हा ह्यो जास्त ऍक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा. आता स्टडसेट अवेलेबल आहे तुमच्या? हो, 3 डॉग अवेलेबल आहे. एक तो आहे तो इंडियन डॉबरमॅन, तो अमेरिकन आहे. आणि तो ब्लॅक कलरचा आहे, तो पण अमेरिकन आणि इंडियन डॉबरमॅन मिक्स आहे. म्हणजे इंडियन म्हणजे काय, युरोपियन आणि अमेरिकन? इंडियन म्हणजे आपल्या इकडे आपलं इंडियन डॉबरमॅन म्हणतात त्याला, बाकी काय विषय नाही.